ही इथं कर्डू आहे म्हणजे शेळीची पाठ आहे आणि तिकडच्या झाडाखाली हिची माय आहे. ह्याची झाली ताटातूट. हे एक आहे वाटतं, ही एक पाठ आहे आणि ह्याची झाली ताटातूट. पण ती तिकडून आडली की ही इकडून पाठ आडली. त्या शेतकऱ्याच्या शेळीचे हे दोन पाठ घेतलेत ह्या तिकडच्या शेतकऱ्याने. बरोबर ती आडती आहे. या आमच्याकडे उस्मानाबादी पंढरपुरी अशा शेळ्या भेटतात ना, तीन तीन पाठ कळडू देते. तर ती आडती बहुतेक गाव नाही काय की राहती नारायण. हा तर म्हणजे माय लेकराची ताटातूट झाली. पण त्या माय आहे ती आणि कशी काय म्हणते त्याला आवाज जाऊन मुके जनावर सुद्धा मायचा लेकराचा आवाज ओळखीत येतो. तिला पाणी ठेवलंय प्यायला मी, तर ती उचल उठून उभा राहून तिकडे आडती लय आडू लागली. हा अशा पद्धतीनं आम्ही का लय लांबत, त्याच्यामुळं माझे व्हिडिओ वगैरे काही येत नाहीत सध्या. उन्हात तळायलो तर लय दिवसानं रानातला अनुभव यायला. भोलकडीच्या दाव्यात बांधली ते नारायण तिकडं लोळायला. नारा त्याला काही आहे ना, झोप साऱ्या रानात फिरायला आणि आम्ही साऱ्या उन्हात वाळायलो. कसे शेतकरी काम करीत असते, आम्ही बिलय केलं माय. अरे तू नाही गाडीतलं हे टाकून बसायचं सीट टाकून त्याला हे करायला लागले. कांद्याची चाळ आहे जणू, ह्या कांद्याच्या चाळीवर अनुदान आहे म्हणा SC लोकांना 87,500 म्हणा आणि बांधायला खर्च आलाय म्हणा 1.5-2 लाख रुपये. शेतकऱ्याला म्हणलं आता काय करणार, ते म्हणले आता ह्याच्यात कांदे नाही टाकायचे, आता ह्याच्यात का शेळ्या आणि कोंबड्या ठेवायचे. बंदिस्त शेळी पालन मग अशा झळाया लागत त्यात गे उन्हाच्या. अग 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 असं नाही तर असं तोंड तर मग काळं झर झालंय. पण त्याच्यावून अशी थापायले मेकअप त्याच्यामुळे तरी बरं झालं, त्याच्यामुळे तरी ते जरा बरं बुरं दिसायलंय. कसे काम करीत असते 12 महिने शेतकरी, त्याच्या हाताला काय मट असतंय का. आणि त्यानं पिकून त्याच्या का मालाला सरकार भाव देत नाही. व्यापारी जे घेते का त्याच्याकडून माल, त्या व्यापाऱ्याला भाव देते. पण शेतकऱ्याचा माल हँड टू हँड सरकार घेत नाही. असं सरकारचे त्याचे काही हे असते. पण किती बघा ना झळाया लागायल्यात, ह्या कडब्याचे बुचाड मांडले आहेत तुरीचे. आणखीन ते काय म्हणते तर नारायण त्याला सड उभेच होता. आणखीन ते शेळ्यासाठी त्याला पाला येतोय ना, पाऊस असा तसा पडल्यावर आहे ना फुटत जायतात पाल बी फुटती त्याला बी त्याला फुटली ना मग आता. हो आम्ही का म्हणून कुठं कसे आलोत ना ह्याची स्टोरी सांगत. लय 2-4 पानं भरते ही स्टोरी जर लिहिली तर. थोडक्यात आम्ही नांगरटीत वाळायला लागलो. असं आहे बसलो तिथं बाई, लय अवघड झालंय माय.
आवाज कमी करा की माय आपले लसंग की ताजा त्याचे पात खायला लई लसणाची छान लागते यार अशा पद्धतीने आम्ही बसलोत अशी उन्हाळी लागायली ह्या उन्हानं कधी नाही वगन डोळीच पण बघ झालंय ना तर उन्हाळी लागायली तर त्या ह्याच्यावर गेलं की पाण्यात बसावं लागायचं गार पाणी डोक्यात सगळं भिजवावं लागायलं तेव्हा कुठं ती उन्हाळी राहते गाडीत जारचा डा जार सुरूच आहे कारण 20 रुपयाची बाटली घेतली तर पाणीच पुरत नाही म्हणून जार दिवसभर ह्याच्यात सुरू आहे बाटली आणलीस का तिथे पाण्याची आहे ना तिथंच वावर आहेत म्हणून पोटाला पोटभर खायला भेटते बाई पण सरकार भूमिहीन लोकायला वावरच द्यायला ना आपल्याला वावर द्यायला पाहिजे तर नारायण भूमिहीन लोकायला सरकारनं लय सरकारकडं सरकारी जमिनी आहेत पण सरकार मनावर घे नाही है का नाही हां म्हणजे चला त्याच्यामुळंच माझे व्हिडिओ बघाया तुम्हाला मोठे मोठे ब्लॉग येणार नाही तर पुढचे काही दिवस माझ्या काही कोर्टाच्या तारखा पण आहेत त्याच्यामुळं ते येत माझे व्हिडिओज येत नाही तर